दिनांक 31 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजसमोर बुटाला पेट्रोल पंपाशेजारी सर्व्हिस रोडवर मोटरसायकलच्या आडवा कुत्रा आल्याने मोटरसायकल घसरून उभी असलेल्या टँकरला मोटरसायकलची धडक बसून भीषण अपघात झाल्याची बातमी सर्वत्र प्रसारित झाली होती. या अपघातामध्ये महाड दादली येथील युवक नील आचल हेंद्रे वय वर्ष 18 हा गंभीररित्या जखमी झाला होता. जखम गंभीर असल्यामुळे नील याला अधिक उपचाराकरिता मुंबई येथे पाठवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान नील याचा मृत्यू झाला आहे. मात्र पोलिसांच्या माहितीनुसार नील याने मोटरसायकल वेगाने चालवत रस्त्यावर चालणाऱ्या टँकरला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताला नील हा कारणीभूत ठरला असून महाड शहर पोलीस ठाणे येथे मोटर वाहन नियम कलम 188, भारतीय न्याय संहिता कलम 281, 125 अ, 125 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र उभ्या असलेल्या टँकरमुळेच नील याचा अपघात झाला असून टँकरवर कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल स्थानिक नागरिकांकडून सोशल मीडियावर करण्यात आला आहे. तर नील याच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या टँकरवर कारवाई करून नील याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी देखील कालपासून सोशल मीडियावर होताना दिसत आहे. या संपूर्ण अपघाताचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी हे करीत आहेत. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड. चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.